जैन समाजाचे प्रतिबिंब महाराष्ट्र जैन वार्ता। नमस्कार, महाराष्ट्र जैन वार्ता मध्ये आपलं स्वागत आहे। लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने लग्न समारंभांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लॉकडाऊनमध्ये कोणत्याही नागरिकाला आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे। लोकांसाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे मध्यमवर्गीयांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसत आहे। हा नियम लॉकडाऊन नंतर देखील शासनाने सुरू ठेवावा अशी मागणी सध्या नागरिक करत आहेत, कारण शासनाच्या या निर्णयामुळे अनेक मुलींचे बाप आता कर्जबाजारी होण्यापासून वाचणार आहेत, तर मुलगी ही आपले ओझे नसून ती आपल्यासाठी एक वरदान आहे ही भावना सामान्य माणसांमध्ये रूढ होण्यास मदत होणार आहे। जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। पाहूया याच विषयीचा महाराष्ट्र जैन वार्ताचा स्पेशल रिपोर्ट। जय जिनेंद्र। सर्वप्रथम मी महाराष्ट्र जैन वार्ताचं मनापासून धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी जैन समाजाचे सर्व प्रश्न समाजासमोर ठेवण्यासाठी अत्यंत चांगला हा उपक्रम राबवलेला आहे। आजचा विषय आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि आपल्या जैन समाजाच्या अनेक वर्षापासून चाललेली ही गोष्ट आहे की आपण जैन समाजाने जो औडुंबर खर्च आहे तो लग्नामध्ये जो औडुंबर खर्च केला जातो त्याला आता कंट्रोल करणं आणि अत्यंत काळाची गरज आहे। आपण प्रत्येक वेळेस म्हणत गेलो पण आता ती काळाची गरज आहे असं मी नक्की मनापासून सांगतो। गेल्या 3 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की करोना सारख्या भयंकर ह्याच्याशी आपण हा झगडत असताना गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्या जीवनाचं महत्त्व काय आहे, जीवन काय आहे, जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे आणि 3 महिने त्या मीडियासमोर बसून बसून आपली कार्यक्षमता दिवसेंदिवस कमजोर होत चालली काय असा आपला विचार चाललेला आहे। तर माझी एक सांगायला नम्र विनंती आहे की हा आपला जो ऑडंबर खर्च कमी करावा अशी नम्र विनंती करतो। त्याला कारण असं आहे की आपला जैन समाज फार मोठा आहे, परंतु काही जे दुर्बल घटक आहेत हा दुर्बल घटलांना त्यांच्या एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांना अडीअडचणीच्या माध्यमातून त्यांना उभारण्यासाठी आपल्याला जैन समाजाला ती मदत त्यांना करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण संघटित जैन समाज आज होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती काळाची गरज आहे। आणि आपण पाहता करोनानंतर ही संपूर्ण निसर्ग नैसर्गिक आपत्ती ह्या सगळ्या गोष्टी पाहता आता आपल्याला सर्व गोष्टीवर निर्बंध आणून आपल्याला आपलं जीवनमन कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। दुसरी गोष्ट, आज आपण खरंच ज्या महावीर स्वामीला नमन करत आलेलो आहे त्या महावीर स्वामीचे जे उद्दिष्ट होते, जे काही त्या महावीर स्वामीची जी शिकवण होती, आज त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर दिसत आहेत। हे जे तोंडावर मास्क बांधणे, गरम पाणी पिणे, संध्याकाळी 7 जेवण करणं, ह्या ज्या सगळ्या ज्या महावीर स्वामीजी हजारो वर्षापूर्वी जी दिलेली शिकवण आज खऱ्या अर्थाने आज ती खऱ्या अर्थाने रूपाला येत आहे। तर माझी जैन समाजाच्या सर्वांना नम्र विनंती आहे, आपले खर्च कमी करा, आपला इगो थोडासा बाजूला ठेवा, आपल्याबरोबर असलेल्या जैन समाजाला उभारी द्या। लहान मुलांच्या मुलींच्या दृष्टिकोनातून पुढच्या लग्नाची काळजी करू नका, पण त्यांना एज्युकेशन देऊन त्यांना भरभक्कम बनवा, कमजोर माणसांना भरभक्कम बनवा आणि आपण सगळेजण एकत्रित आनंदित कसं राहू। आपला समाज आनंदित राहिला तर देश आनंदित राहील आणि देश आनंदित राहिला तर जगामध्ये भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं आपल्याला नमन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज। COVID-19 जे आता आपल्या देशावर खूप मोठं संकट आलेलं आहे, हे संकट गेल्या 3 महिन्यापासून आपल्यामध्ये सुरू आहे। बऱ्याच गोष्टी ज्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे, आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे, बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला आहे, साधारण 2 लाख लोकांना कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। हे सगळं जरी असेल तरी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण याच्यातून काही गोष्टी घ्यायला पाहिजे। त्यातली सर्वात महत्त्वाची जी मला वाटते ती केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने ह्याच्यापुढं कुठलीही लग्न जर असतील तर 50 जणांची उपस्थिती या लग्नात फक्त ठेवायची असा एक निर्णय घेतलेला आहे। माझ्या हिशोबाने हा निर्णय खूप चांगला आहे, जैन समाजाने त्याचं अनुकरण करायलाच पाहिजे असं मला वाटतं आहे। कारण आपल्यामध्ये आपण सर्वात मोठा खर्च जो आहे, आपल्या समाजाची एक विशिष्टता आहे, आपण मुलामुलींच्या लग्नामध्ये खूप मोठा खर्च करतो आणि मुलामुलींच्या भविष्याकडे न बघता एकमेकाला दाखवण्यासाठी आपण खूप मोठे खर्च करत असतो। मला असं वाटतं की हा खर्च आपण न करता 50 जणांमध्ये जर साधेपणाने जर लग्न लावलं आणि जो काय आपल्याला खर्च लग्नासाठी करायचा आहे, हे सगळे रुपये किंवा हे सगळे जे गंगाजळी आहे आपण मुलामुलांच्या भविष्यासाठी जर लावली तर त्यांचंही पुढचं भविष्य खूप चांगलं राहील
आणि मला असं वाटतं की हा प्रकार एक चांगला पॉझिटिव्ह आलेला आहे. ह्याचं अनुकरण जर मोठ्याने सुरुवात केली आणि समाजातल्या लोकांनी जर सुरुवात केली तर सगळेजण विचार न करता ह्याच पद्धतीने लग्न लावतील आणि हाच एक पायंडा आपण कायम ठेवावं असं मला वाटतं. जय जिनेंद्र. कोरोनाच्या या काळामध्ये गव्हर्नमेंटनी जो काही लग्न समारंभाकरता 50 लोकच असावी हा जो कायदा काढलेला आहे तो खरं स्तुत्य आहे आत्ताच्या काळाकरता. कारण कोणत्याही लग्न समारंभामध्ये जी काही अत्यावश्यक लोक असतात ते आपले नातेवाईक असतात आणि त्या नातेवाईकाच्या दृष्टिकोनातून 50 लोक असणं हे गरजेचं आहे. यापुढेही आपल्या समाजामध्ये या प्रमाणेचा कार्यक्रम खरं स्तुत्य आहे. फक्त फरक इतकाच करायला पाहिजे की 50 लोकांच्या ऐवजी 100 ते 200 लोकांचं रिस्ट्रिक्शन करायला पाहिजे. कारण कोणत्याही लग्न समारंभ असतो तो फक्त घरात लोक एन्जॉय करत असतात. बाकीची लोक ज्यावेळेस लग्न समारंभाला येतात तर त्यांचा वेळ आणि कुटुंबाचा होणारा खर्च हा दोन्ही व्यक्ती जास्त प्रमाणात खर्च केला जातो आणि हा जो खर्च आहे आता येणाऱ्या काळाचा आपण विचार केला पाहिजे. येणाऱ्या काळाकरता आपल्याला इन्कम सोर्सेस कमी होणार आहेत आणि जसं जसं समाजाचं विचारांचं परिवर्तन होत असतं तर परिवर्तन हे संसार का नियम आहे. या नियमाप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे. येणारी दिशाचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि याच्यामध्ये जितकं खर्चाचा काटेकोरपणा करता येईल तितकं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून हा जो कायदा आहे या कायदा स्तुत्य आहे. या कायद्याला आपण सगळ्यांनी वेलकम केलं पाहिजे आणि तो सगळ्यांच्याही दृष्टीने कुटुंबाच्या आणि सगळ्यांच्या समाजाच्या दृष्टीने तो भल्याचा आहे असं मला वाटतं आणि तो स्तुत्य आहे. अतिशय चांगला नियम शासनाने घालून दिलेला आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन की ज्या युवक युवतींचा विवाह समारंभ आयोजित करायचा आहे त्या परिवारातील सदस्यांनी फक्त कुटुंबियांनाच निमंत्रित करून तो सोहळा साजरा करावा, जेणेकरून समाजात एक चांगला संदेश जाईल व या महामारीच्या काळामध्ये आपण त्या महामारीवर संकटावर मात करू शकू. अगदीच असं कुठल्या कुटुंबियांना वाटलं की आपण हा समारोह मर्यादित लोकांच्या किंवा परिवाराच्या माध्यमातून साजरा केला, मी असं म्हणेन परिस्थिती सुधारल्यानंतर वधूवरांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवशी समाजातील ज्या ज्या मान्यवरांना आपण आज बोलवायचं आहे स्वागत समारंभाचं आयोजन करून त्या ठिकाणी त्यांना बोलवावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. तत्पूर्वी आपण समाजातील ज्या ज्या मान्यवरांना कळवायचं आहे त्यांना SMS व्हॉट्सअपद्वारे मेसेज देऊन समारंभाच्या आयोजनाबद्दल कळवावं आणि त्यांच्या शुभेच्छा SMS किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे किंवा फोनच्या माध्यमातून मागवाव्यात. असं केलं म्हणजे संपूर्ण समाजामध्ये अतिशय चांगला संदेश या माध्यमातून जाईल आणि समाजामध्ये यापासून एक चांगलं वळण या ठिकाणी लागेल आणि समाज सुधारण्याचं एक सुंदर कार्य होईल ज्या माध्यमातून आपण अपव्यय खर्च या सगळ्या गोष्टी टाळू शकू. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय जिनेंद्र. सरकारने लग्न समारंभात जास्तीत जास्त 50 लोकांचीच उपस्थिती व साधेपणात लग्न करावे अशी नियमावली आखून दिलेली आहे. जैन समाज या निर्णयाचं स्वागत करतो. मित्र, मी एक सांगू इच्छितो की करोनाचे निर्मित झालेले संकट हे निश्चितच पार पडणार आहे व आपले जीवन हे सर्व सामान्यपणे लागू होणार आहे. परंतु आता भविष्यात आपल्याला काही गोष्टींचा विचार करण्याची निश्चित आवश्यकता आहे. आपण बघतो की आपल्या समाजात अनेक वेळेस लग्न समारंभात वारेमाप खर्च होतो. या खर्चाकडे बघून ज्यांची कधी ऐपत नसते किंवा ज्यांची परिस्थिती नसते अशी लोक दबावात येऊन खर्च करण्याचा प्रयत्न करतात व प्रसंगी लोन काढूनही हे लग्न ते करतात व नंतर अडचणीचा सामना करतात. परंतु जर आता आपण सर्वांनी असे ठरवले की या खर्चाला फाटा देऊन जर आपण साधेपणाने जर लग्न केले तर हाच पैसा भविष्यात आपल्याच मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या व्यवसायासाठी कामाला येऊ शकतो. म्हणून मी असे सर्वांना नमूद करतो, आपण एकजुटीने आता हा निर्णय घेऊ की सर्व आपल्या जैन समाजात सर्वांनी असे ठरवावे की लग्न हे साधेपणात 50-100 जणात व्हावे व एक आदर्श आपण निर्माण करावा जेणेकरून सर्व समाजात आपल्या समाजात आदर्श निर्माण होईल. जय हिंद. जय जिनेंद्र. या लॉकडाऊनमध्ये सरकारने 50 लोकांमध्ये लग्न करावा असे एक निर्णय घेतला आहे. त्याचा मी जैन समाजातर्फे स्वागत करतो. सर्व लोकांनी
50 लोकांनाच बोलवावं आणि कायमस्वरूपी करावं, अन्यथा व्यर्थ खर्च करू नका। आपले पैसे व्यर्थ खर्च करून त्याचा काही आपल्याला बेनिफिट मिळत नाही, त्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग आपल्या मुला मुलींना शिकवण्यामध्ये करावा आणि आपल्या बिझनेसमध्ये कशी वाढ होईल त्याचा एक खास विचार करावा। बाकी आजच्या काळात आज लग्न केलं उद्या डिवोर्स घेतला तर त्याचा काही फायदा होत नाही। आपल्या जैन लोकांच्या पैसे अर्धी इकॉनॉमी या लग्नामध्येच जाते। तरी आपल्या सर्व जैन बांधवांना माझी अपील आहे की आपण लग्नामध्ये कमीत कमी खर्च करून व्यवस्थित आपलं समाज कसं पुढे येईल त्याचा एक निर्धार करावा अशी माझी अपेक्षा आहे। जय जिनेंद्र। जैन समाज के मध्यम वर्ग परिवारों के लिए ये डिसीजन बहुत अच्छा हुआ है। समाज में जो बड़े लोग बड़ी शादियों में महंगी शादियों में जो खर्चा करते थे वो देखकर मध्यम वर्गीय परिवार का पिता भी मेरे बेटी की शादी बहुत बढ़िया हो अच्छी हो वो देखा देखी खर्चा करते थे, पर कुछ केसेस में ऐसा टाइम आया कि उन्हें कर्जबाजारी होने का वक्त आ गया। इस निर्णय से मेरा ये विश्वास है दोस्तों कि जैन समाज आगे बहुत सशक्त बनने वाला है। हम इस निर्णय का तहे दिल से स्वागत करते हैं। धन्यवाद। शासनाने जे आता नियम काढला आहे की 50 लोकांचे मध्ये लग्न करायचे ते हा जो निर्णय आहे त्याचं आपण स्वागत करतोय, कारण की मध्यमवर्गीय माणूस किंवा लो प्रोफाईलचे लोक जे आहे ते देखादेखी मोठ्यांचे देखादेखी जे लग्न करतात त्याच्याने ते त्यांना लोन करायला लागतो किंवा त्यांना लहानपणा जेव्हा जन्माला येतो मुलगा किंवा मुलगी तिथूनच त्यांचे लग्नाचे खर्च जोडायला चालू करतात। तर हा खर्च न करता हे पैसे ते त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांचे FD करून त्यांचे लाईफ म्हणजे पूर्ण लाईफमध्ये ते पैसे त्यांना कामाला येईल असं ते करणं योग्य आहे। या निर्णयाचा मी स्वागत करतोय। चांगला निर्णय आहे।